खूप खेदजनक घटना ठाण्यामध्ये घडलेली आहे। खरोखर चार दिवसांपूर्वी जागतिक मातृत्व दिन म्हणून अखंड जगाने, देशाने, राज्याने, शहराने साजरा केलं। राजकारणी नेत्यांपासून सर्वसामान्य ठाणेकरांपर्यंत सगळ्यांच्या फेसबुक वरती, व्हाट्सअप वरती आपापल्या मातेचं फोटो सगळ्यांनी शेअर केला, आपापल्या मातेंना अभिवादन केलं। पण आज ठाण्यामध्ये कौशल्य हॉस्पिटल सारख्या ठिकाणी एक खेदजनक घटना घडली आणि या घटनेचं मी निषेध तर करणारच आहे, पण या हॉस्पिटलच्या भविष्यात परवाना रद्द केल्याशिवाय महाराष्ट्र निर्माण सेना स्वस्तही बसणार नाहीये। कारण का, ह्या हॉस्पिटलच्या प्रशासनाने माणुसकी सोडून दिलेली आहे। तीन दिवसापूर्वी ह्या विभागातील 500 मीटर अंतरावरती कोविड पॉझिटिव्ह पेशंट भेटल्यानंतर त्या व्यक्तीच्या, त्या पुरुषाच्या बाकीच्या कुटुंबातील लोकांची टेस्ट केली गेली। त्या टेस्टपैकी आज दुपारी 12 वाजता त्याच्या आईची आणि भावाची टेस्ट निगेटिव्ह आली। त्यांना होम क्वारंटाईन म्हणून राहायला सांगितलं आणि त्याच्या धर्मपत्नीची टेस्ट आणि त्याच्या 5 वर्षाच्या मुलीची टेस्ट पॉझिटिव्ह आली। जेव्हा ही घटना त्या रुग्णाला माहिती पडली, जो रुग्ण गेले 3 दिवसापासून कौशल्य हॉस्पिटलमध्ये कोविड-19 ट्रीटमेंट करतोय, त्या रुग्णाला, त्या रुग्णाने प्रशासनाला विनंती केली की माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलीलाही आपल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन द्या, जेणेकरून आम्ही पूर्ण तिघही कुटुंब एकत्ररित्या कोविडसाठी फाईट करू शकतो। पण दुर्दैवाने प्रशासनाने त्याची ती विनंती फेटाळली। त्याचा रिझन तिने जे कारण सांगितलं त्याचं धक्कादायक होतं की त्या रुग्णाची धर्मपत्नी 5 महिने गरोदर आहे आणि गरोदर महिलेला आम्ही आमच्या दवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन देऊ शकत नाही, आमच्याकडे गायनोलॉजिस्ट, आमच्याकडे सोनोग्राफीच्या सुविधा, म्हणजे सोनोग्राफी मशिनरी आहेत पण आमचा स्टाफ कमी असल्यामुळे आम्ही त्यांना देऊ शकत नाही प्रवेश। अखंड महाराष्ट्र आपल्या महिलांचा मान सन्मान करतोय, देश आपल्या महिलांचा मान सन्मान करतोय, पण ठाण्यामध्ये असलेलं हे हॉस्पिटल आपल्या गरोदर महिलेचं अपमान करतोय। सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की गरोदर महिला पॉझिटिव्ह निघाली तर एक चमत्कार होतो आणि चमत्कारचा मुलगा जे होणारा बाळ असतो तो निगेटिव्ह निघालेले आहेत, असा दैवी चमत्कार आपल्या महाराष्ट्रात घडलाय। पण आपल्या महाराष्ट्रात दुर्दैवी घटनाही घडलेली आहे ठाण्यामध्ये की ते माती, ती ते मातृत्व, ज्या जी माता भविष्यात 4 महिन्यांनी किंवा मुलाला, मुलीला जन्म देणार होती, त्या गरोदर असल्यामुळे त्यांना प्रवेश नाकारलं आणि ह्याचा निषेध म्हणून मी आज आपल्या समोर मांडतोय। ह्या भविष्यात सगळं ठाणेकर लक्षात ठेवतोय, कोविड-19 बाबतीत कोण माणुसकी दाखवतोय आणि कोण माणुसकीचं राजकारण करतोय, नीच प्रवृत्ती दाखवतोय, हे सगळं ठाणेकर डोक्यात ठेवून आहे। मी सगळ्यांना सांगतोय की हे कुठेतरी नीच कृती थांबवा, नाहीतर तुम्हाला एकालाही स्वस्त बसून देणार नाही। कौशल्य फाउंडेशन हॉस्पिटलचं परवाना रद्द केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। जय जय महाराष्ट्र।